ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माने एज्युकेशन अकॅडमी मध्ये। तर आपण बघत होतो सामाजिक स्तर मध्ये पहिल्या व्हिडिओ मध्ये आणि दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आपण चर्चा केली। तर तिसरा हा व्हिडिओ अस्पृश्यता एक कलंक याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर पहिल्यांदा आपल्याला अस्पृश्यता म्हणजे काय याच्याबद्दल थोडक्यात आपण चर्चा करूया विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर कोणी सांगता बघूया अस्पृश्यता म्हणजे काय। तर मी एक व्याख्या डिफाइन केलेले आहे, तर व्याख्या तयार केलेले बघा या ठिकाणी मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेले आहे। अस्पृश्य म्हणजे अपवित्र, म्हणजे समाजामध्ये काही लोकांना अपवित्र किंवा अस्पृश्य असं मानलं जात होतं, त्याला अस्पृश्यता असे म्हटले जात। म्हणजे कुणाला अस्पृश्य म्हटलं जात होतं, म्हणजे कुठल्या लोकांना म्हटलं जात होतं हे आपण बघूया। सुरुवातीला भारतीय समाजात वर्णव्यवस्था अस्तित्वात होती, तर प्राचीन काळापासून जर आपण अभ्यास करत गेलो तर समाजामध्ये अनेक प्रकारचे स्तर किंवा वर्णव्यवस्था वर्गवारी आपणाला पाहावयास मिळते। तर अस्पृश्य किंवा अपवित्र असं काही लोकांना मानलं जात होतं, त्याला आपण अस्पृश्यता म्हणतो। तर या ठिकाणी आपणाला वर्णव्यवस्था कशी होती, तर चार वर्णव्यवस्था अस्तित्वात होती चार प्रकारची। तर ही वर्णव्यवस्था कर्मावर आधारित होती, कशावर, कर्मावर आधारित वर्णव्यवस्था अस्तित्वात आलेली होती। तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे चार वर्ण होते समाजामध्ये। तर या चार वर्णापैकी शूद्र याला अस्पृश्य असं मानलं जात होतं, म्हणजे अपवित्र असं मानलं जात होतं अस्पृश्य। या शूद्र जे काय समाज होता त्याला अस्पृश्य किंवा अपवित्र मानलं जात होतं आणि त्याला अमानवीयरित्या वागणूक दिली जात होती। म्हणजे समाजामध्ये त्यांना एक समाजाचा भाग असं मानलं जात नव्हतं, त्यांना फक्त श्रम करणे हे त्यांचं काम होतं। तर अशा स्थितीत असणाऱ्या लोकांना अस्पृश्यता असं म्हटलं गेलं। म्हणजेच काय, जातीवर आधारित किंवा जातीवर आधारित जो काय समाज अस्तित्वात आपण बघतो, म्हणजे जे काय खालच्या दर्जाच्या जाती आहेत त्या जातींना सुद्धा काय केलं जातं, तर अमानवीय वागणूक दिली जात होती। समाजामध्ये कुठल्याही प्रकारचे मान सन्मान नव्हता, त्यांना आर्थिक रित्यासुद्धा ते मजबूत नव्हते, अशा सर्वांना अस्पृश्य म्हणून गणलं जात होतं आणि अस्पृश्यची ती वागणूक दिली जात होती। तर पहिल्यांदा ब्रिटिश सरकार असताना 1935 कायद्यानुसार अस्पृश्य लोकांना, आदिवासींना अनुसूचित जाती आणि जमाती असं म्हणून वर्गवारी केली गेली। म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीच्या ह्याच्यामध्ये वर्गामध्ये या सर्व अस्पृश्यता अस्पृश्य लोकांना काय केलं गेलं, तर घातलं गेलं आणि त्याच्या आधारावर त्यांना काही सवलती देण्याचा प्रयत्न पुढे केला गेला आपण बघितलो। तर हे अस्पृश्यता म्हणजे काय आपण या सुरुवातीला याचा आपण अभ्यास केला थोडक्यात। तर या ठिकाणी आपणाला बघायचं आहे अस्पृश्य लोक कसे असत होते म्हणायचं थोडक्यात। मी एक छायाचित्र तुमच्या समोर प्रस्तुत केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। तर अस्पृश्यता हा कलंक या म्हणजे पहिल्यापासून जसा काय आपण पाहतो वर्णव्यवस्थेमध्ये, तर वर्णव्यवस्थेमध्ये सर्वात वर होता ब्राह्मण। ब्राह्मण हा अभ्यास, अध्यापन, यज्ञातील सहभाग इत्यादी तो करत होता। दुसरा होता क्षत्रिय, राजकीय व्यवस्थेमध्ये सहभागी असत होता। तिसरा होता वैश्य, हा व्यवसाय किंवा व्यापार करत होता। चौथा होता शूद्र, श्रमिक, फक्त काम करणे हे त्याचं काम होतं। तर अशा प्रकारची जी काय वर्णव्यवस्था होती याला आपण अस्पृश्यताची एक वर्णव्यवस्था या शूद्र ना अस्पृश्य असं मानलं जात होतं। मनुष्य म्हणूनही कधी न गणले गेलेला अस्पृश्य असं म्हटलं जात होतं। म्हणजे टोटली एकत्रित एक व्याख्या मी इथं केलेली आहे। तर मनुष्य म्हणून माणसाला गणलं जात नव्हतं अशा लोकांना अस्पृश्य म्हटलं जात होतं। म्हणजे त्या पद्धतीला अस्पृश्य पद्धत असं सुद्धा म्हटलं जात होतं।
तर ही अस्पृश्यता आपण कशा प्रकारची होती म्हणायचं तर हिंदू कास्ट सिस्टममध्ये सुद्धा आपणाला पाहावयास मिळते. ब्राह्मीण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, शूद्रमध्ये अनेक जाती येतात, त्या जातींना अस्पृश्यता असं म्हटलं गेलं. तर या प्रकारच्या पद्धतीमध्ये सर्व काही श्रमिक जाती आहेत त्या सर्व जाती येतात. एक छायाचित्र मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या अस्पृश्यतेबद्दल भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकरांनी असे म्हटले आहे की काही लोकांना गावच्या बाहेर का राहावे लागले की ते बाहेरून आलेले आहेत किंवा त्यांना बाहेर हाकलले गेले आहे याचे विश्लेषणाचे उत्तर म्हणजेच अस्पृश्यता चा उगम असं सुद्धा त्यांना म्हटलं गेलं. म्हणजे आणि पद्धतीवरूनच शोधता येतं अस्पृश्यतेच्या उगमच्या या पद्धतीवरून आपल्याला अस्पृश्यता ये शोधता येते असं बी आर आंबेडकरांनी म्हटलं गेलं. तर त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी अस्पृश्यतेच्या बद्दल बोललेलं आहे. गांधीजींच्या मतानुसार अस्पृश्यता ही वर्णव्यवस्थेतील एक भयंकर दुष्ट पद्धत आहे. हा भारतीय त्वचेला लागलेला कुष्ठरोग आहे असं गांधीजीने या अस्पृश्यतेच्या बाबतीत आपले उद्गार काढलेले आपणाला दिसून येतात विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर अशा प्रकारची जी काय अस्पृश्यता आहे ही अस्पृश्यता कशा प्रकारची होती आणि त्यांच्या समस्या काय होत्या आपण बघूया. अस्पृश्यतेच्या समस्या मी तुमच्या समोर मांडत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पहिली समस्या आहे सामाजिक स्तरावरील कनिष्ठ दर्जा. पहिली समस्या काय होती तर सामाजिक स्तरावर कनिष्ठ दर्जा यांना दिला गेला होता. म्हणजे वीर, तळे, कट्टा किंवा देवस्थान किंवा सार्वजनिक स्थळ या ठिकाणी अस्पृश्यते अस्पृश्य लोकांना कुठल्याही प्रकारचं तिथं काय नव्हता तर येण्याची परवानगी नव्हती. सामाजिक स्तरावरील एक कनिष्ठ दर्जा या लोकांना अस्पृश्य लोकांना देण्यात आलेला होता विद्यार्थी मित्रांनो. तर हे तुम्हाला सामाजिक स्तरावरील कनिष्ठ दर्जा असलेली एक समस्या अस्पृश्यतांची आपणाला इथं समजली असणारच. तर अजून एक समस्या होती शिक्षणापासून त्यांना अलिप्त ठेवण्यात आलेलं होतं. म्हणजे शिक्षण असू दे, वेद असू दे, संस्कृती असू दे किंवा पुराण असू दे, धार्मिक पुस्तकं असू दे, हे वाचू नये किंवा शिक्षण घेऊ नये अशा प्रकारचे एक निर्बंधसुद्धा या अस्पृश्य लोकांच्यावर लादलेले होते विद्यार्थी मित्रांनो. तर ही दुसरी समस्या अस्पृश्यांची अस्पृश्य लोकांची शिक्षणापासून वंचित किंवा अलिप्त ठेवण्यात आलेलं होतं. तर त्याचप्रमाणे तिसरी एक समस्या मी आपल्यासमोर मांडलेली आहे मालमत्तेचा हक्क नाकारण्यात आलेला होता. म्हणजे अस्पृश्य लोक फक्त श्रमिक लोक आहेत, फक्त श्रम करण्यासाठी जन्मलेले आहेत असं मानलं जात होतं आणि त्यांना कुठल्याही प्रकारची मालमत्ता ठेवणे किंवा कुठल्याही प्रकारचं एक आर्थिक रित्या सदृढ होणे हे नाकारलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर अजून एक चौथी समस्या होती राजकीय सहभाग नाकारलेला होता. म्हणजे माणूस म्हणून न गणलेल्या लोकांना अस्पृश्य म्हटलं गेलं आणि माणूस म्हणून गणले नसलेल्या लोकांना राजकीय मध्ये सुद्धा सहभाग काय केला जातो तर नाकारलेला होता. राजकीयरित्या कुठल्याही प्रकारचे हक्क त्यांना देण्यात आलेले नव्हते. ही एक महत्त्वाची समस्या अस्पृश्यतेची होती विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे चार समस्या मी तुमच्या समोर मी मांडलेल्या आहेत अस्पृश्यतेच्या. तर या अस्पृश्यतेच्या समस्या निवारण करण्यासाठी कोणकोणते उपाय केले गेले किंवा अस्पृश्य निर्मूलन कशा प्रकारे केले गेलं म्हणायचं आपण थोडक्यात बघूया या ठिकाणी. तर अस्पृश्यता निर्मूलनासाठी ज्योतिबा फुले, डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी भरपूर प्रयत्न केलेले आपल्याला इतिहासामध्ये दिसून येतात. त्याचप्रमाणे आपल्या घटनेमध्ये जे काय आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी आपल्या घटनेत सुद्धा अस्पृश्यता निवारण करण्यासाठी अनेक प्रकारच्या कलमांनुसार निर्देशन दिलेले आहेत. तर
सतरावे कलम, सतराव्या कलमानुसार अस्पृश्यता निषिद्ध मानण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे आपल्याला 1955 साली भारत सरकारने अस्पृश्यता फौजदारी कायदा अस्तित्वात आणला आणि यानुसार सुद्धा अस्पृश्यता निवारण करण्यासाठी अस्पृश्य लोकांना मुख्य वाहिनी म्हणे आणून एक समानतेचा समाज रचना करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्याचप्रमाणे 1976 मध्ये नागरिक हक्क संरक्षण कायदा अंमलात आणला गेला आणि यानुसार सुद्धा सर्व नागरिकांना समानतेचा एक हक्क देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 1955 मधील कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आणि या कायद्यानुसार अस्पृश्यता पाळणे हा मोठा गुन्हा आहे असं सुद्धा या कायद्यानुसार खडसावून सांगण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा कायदा, तर 1989 कायद्यानुसार राज्य सरकारला काही जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत, निर्देशन देण्यात आलेलं आहे। तर अस्पृश्यता ही संपूर्णपणे समाजातून समूळ निपटून काढावी आणि समानतेचा एक समाज अस्तित्वात यावा यानुसार अनेक प्रकारचे प्रयत्न चालू असलेले आपणाला दिसून येतात। विद्यार्थी मित्रांनो, तर त्याचबरोबर आपल्या घटनेतील 15वे कलम, 16वे कलम, 17वे कलम, 38वे कलम आणि 39वे कलमानुसार भारतीय नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारच्या भेदभावाचा निषेध करण्यात आलेला आहे। म्हणजे हे कलम काय करतात, तर निषेध भेदभाव करण्यावर निषेध लावतात। ओके, त्याचप्रमाणे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना कलम 16वे, त्याच्यामध्ये भाग सब भाग 4 आणि कलम 320 सब भाग 4 या कलमान्वये नोकरीत आरक्षण सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे। नोकरीमध्ये आरक्षण देण्याचं एक निर्देशन सुद्धा या कलमांतर्गत करण्यात आलेलं आपल्याला दिसतं। त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि जमातींसाठी 303 कलम, 332 कलम, 334 कलम या कलमानुसार राजकारणात आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा या अस्पृश्य समाजाला सदृढ आणि बलिष्ठ बनविण्यासाठी या कलमांतर्गत आरक्षण देण्यात आलेलं आहे। ओके, तर सार्वजनिक देवालयामध्ये प्रवेशासाठी 25वे कलम परवानगी देतं। म्हणजे सार्वजनिक स्थळामध्ये, सार्वजनिक देवालयामध्ये अस्पृश्य लोकांना प्रवेश देण्यासाठी आपल्या घटनेतील 19वे कलम निर्देशन देतात। त्याचप्रमाणे 29वे कलम शिक्षणाची सुविधा सुद्धा पुरविण्याचं एक निर्देशन आपल्या घटनेतील देतं। म्हणजे यानुसार, या सर्व कायद्यानुसार आणि कलमानुसार अस्पृश्यतेची जी काय समस्या आहे संपूर्णपणे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केलेला इथं दिसून येतो। विद्यार्थी मित्रांनो, ओके, तर आत्तापर्यंत आपल्याला अस्पृश्यता म्हणजे काय, अस्पृश्यतांच्या समस्या कोणत्या, त्याचबरोबर अस्पृश्यता निवारण करण्यासाठी किंवा निर्मूलन करण्यासाठी कोणकोणते कायदे आणि कोणकोणत्या कलमांतर्गत प्रयत्न केलेला आहे हे आपण चर्चा केलेलो आहोत। विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर सामाजिक स्तर हा प्रकरण संपलेला आहे। तर नेक्स्ट प्रकरण घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद।